मसाज आणि मालिश म्हणलं तर काहीतरी भलतच मनात येतं मसाज म्हटलं तर मसाज पार्लर काहीतरी सेक्सी पॉन अशा गोष्टी मनात येतात ॲक्च्युली तसं नाही आहे मसाज आणि मालिश या दोन्हीचं इम्पॉर्टन्स काय आहे कपल रिलेशनशिपमध्ये ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर नीलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ ग्रेट कोणतंही नातं फुलवण्यात तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी किती मोठमोठी गिफ्ट आणता यापेक्षाही एकमेकांसाठी मनापासून काही गोष्टी करता का हे महत्वाचं ठरतं इंटिमसी फुलवण्यात सेक्श्युअल आणि नॉन सेक्शुअल दोन्ही प्रकारचे मसाज हे महत्त्वाचे ठरतात का याविषयी या एपिसोडमध्ये मॅडम आपण चर्चा करणार आहोत सो सहजीवनातलं मसाजचं नेमकं महत्व काय ह्युमन बिंग म्हणजे आपण जे, जे मानव प्राणी आहोत आपल्या काही मूळ गरजा आहेत त्याच्यापैकी फिजिकल टच हा एक खूप महत्वाचं रिक्वायरमेंट आहे खूप पूर्वी काही रिसर्च केला होता लहान बाळांवरती आणि लक्षात आलं होतं की ज्या बाळांना टच कमी मिळतो किंवा मिळत नाही जे टचपासून वर्जित असतात त्यांचं ॲक्च्युली मेंदूचं डेव्हलपमेंट पण अफेक्टेड असतो बरं इतकं टच आपल्या डेव्हलपमेंटसाठी आपल्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी इतकं महत्वाचं असतं तर ती एक इसेन्शियल नीड समजली जाते फिजिकल टच मग सपोज आपण एका कुठल्याही रिलेशनशिपमध्ये आहोत कपल रिलेशनशिपमध्ये त्या रिलेशनशिपमध्ये जर आपली फिजिकल टचची नीड आपल्याला मिळत नसली तर त्याच्या अभावामुळे सुद्धा त्या रिलेशनशिपवरती परिणाम होत असतो आता काही आपण पूर्वी थिअरीज ऐकल्या होत्या पण लव्ह लँग्वेजेसबद्दल पण अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की फिजिकल टच एक महत्त्वाची लव्ह लँग्वेज असू शकते एका किंवा दुसऱ्या पार्टनरची की ती प्रायमरी नीड म्हणजे मला हात अंगाल लावल्याशिवाय किंवा मला टच केल्याशिवाय मला सेक्शुअल वाटत नाही किंवा अट्रॅक्श अट्रॅक्टिव्ह वाटत नाही किंवा मला माझी सेक्शुअल नीड किंवा इंटरकोर्स मिळाल्याशिवाय त्या रिलेशनशिपमध्ये मजा येत नाही तर बरेच वेळा काय होते की मसाज फिजिकल टच हे सगळ्यांना इंटरमिंगल म्हणजे आलटून पलटून शब्द वापरले जातात पण ॲक्च्युली मसाज स्पेसिफिकली आणि मसाज रिलेटेड टेक्निक्स ह्याचे खूप वेगवेगळे रोल्स असतात जे मेडिकल रोल आहे फिजिकल टचचं नीड भेटल्याचं आहे इंटिमसी आहे कम्युनिकेशन आहे मग त्याच्यामध्ये कन्सेंट आणि बाउंड्रीज पण येतात मग आपण मसाज करताना कुठले कुठले गोष्ट कुठल्या कुठल्या ऑइल्स वापरतो किंवा नुसतं ड्राय टच वापरतो ह्या सगळ्यांचा समावेश असतो सेक्स थेरपीमध्ये पण वापरला जातो तर कपल्सच्या रिलेशनशिपमध्ये एक दुसऱ्या लेवलची इंटिमेसी आणण्यासाठी आणि कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि आपली जी बेसिक नीड आहे फिजिकल टचची या सगळ्या तिन्ही गोष्टींचा त्याच्यामध्ये इन्क्लुजन करण्यासाठी मसाज किंवा फिजिकल टच मालिश या सगळ्या गोष्टींचा उपयोग घेऊ शकतो तुम्ही मॅडम स्पर्शाचं सा महत्त्व सांगितलं आता मला सांगा की हेड मसाज लेग मसाज फुल बॉडी मसाज असे मसाजचे वेगवेगळे वे प्रकार पडतात पण जर एकमेकांना मसाज करण्याची सवय नसेल तर सुरुवात कशी करायची कुठून करायची ॲक्च्युली रिसेंटली एक कपल आलं होतं माझ्याकडे दोन कपल्सची स्टोरी सांगते एक बाई म्हणाली की मला ह्या नवऱ्याने हात लावलेला आवडत नाही म्हटलं दिस इज व्हेरी कन्फ्युजिंग असं कसं नाही म्हणे मी अशी साडी छान नेसलेली असली चांगला ब्लाऊज नेसलेला असला तर तो हळूच मागणं येतो आणि चिमटे काढतो कमरेला किंवा माझं लक्ष नसलं तर मध्येच हात घालतो आणि ते मला इतकं नको वाटतं की जेव्हा मी बेडरूममध्ये असतो तेव्हाही त्याचा ते हात लागला तरी मला ते आठवतं आणि मला किळस येत मग दुसरी केस अशी होती की हातच लावलेला आवडत नाही की हात लावला की पुढे त्याला सेक्स हवं असतं मग मला जेव्हा इंटिमेसी हवी असते मला एक फक्त कडलं हवं असतं मला जस्ट हग हवं असतं माझा दिवस कसा गेला असं विचारणारं कोणी हवं असलं तर मला नुसतं मला हात लाव किंवा नुसतं स्ट्रोक कर असं मला मागता येत नाही एवढं फ्रीडम नाही आहे आमच्या रिलेशनशिपमध्ये एवढी वीस वीस वर्ष आमची लग्न झाली तर हे जे दोन एक्स्ट्रीम्स आहेत केसेसचे जे मी एक्झाम्पल्स दिले त्यामध्ये कुठेतरी बहुतेक कपल्स पडतात हात लावल्यामुळे स्ट्रोकिंग केल्यामुळे अरावजल होतं आणि आपण पूर्वी इरोजिनस झोन्सबद्दल बोललेलो आहोत आणि एका तर्फे असं असते की एक टच म्हणजे आपुलकीचा जो टच असतो खांद्यावरती हात ठेवणं किंवा हाता हात हाताला हात धरून फिरायला जाणं किंवा हे बघ मला तुझ्यासाठी काहीतरी सांगायचं आहे म्हणून टॅप करणं टच करणं हे सगळे टचचे वेगवेगळे वेग वेग न्युआन्सेस आहेत आपल्या टचमधनं आपल्या पार्टनरशी आपण काय कम्युनिकेट करतो ही जर फाउंडेशन धरलं तर मग ज्या कपल्समध्ये अजिबातच टच नसतो फॉर एक्झाम्पल पब्लिकमध्ये एकमेकांना हात लावत नाहीत किंवा खूप स्ट्रिक्ट असतात असं आपल्या कल्चरमध्ये खूप असं समजलं ला हात लावायचा नाही हा अजिबात पब्लिकमध्ये भलतच काहीतरी लोक लोक काय म्हणतील हात लावतात असं लोक काय म्हणतील हे बरोबर नाही मुलांच्या समोर हात नाही लावायचा तर जेव्हा अशा परिस्थितीमध्ये कपल्स असतात तर सुरुवात करणं बरेच वेळा सेक्स थेरपीमध्ये म्हणा किंवा थेरप्युटिक पोझिशनमध्ये म्हणा की ज्या कपल्सनं सुरुवात करायची आहे इंटिमसी बिल्ड करायला पण ते अजून मेंटली सेक्शुअल इंटि इंटिमसीबद्दल विचार करू शकत नाहीत किंवा अजून रिलेशनशिपमध्ये राग आहे ताणतणाव आहे आणि त्याचं रे रेझोल्युशनसाठी रेजु, काउन्सलिंग वगैरे चालू आहे तर ह्या कपल्सनी टच कसं फुलफिल करायचं त्यांची नीड बहुतेक वेळेला अशा कपल्समध्ये सुरुवात अगदी बेसिक पासन म्हणजे हँड होल्डिंगपासनं आपण सुरू करतो की तुम्ही शेजारी शेजारी बसलात तर किती दूर बसता एकमेकांपासून तर असे कपल पण आहेत माझ्याकडे कि ते कमीत कमी मध्ये मूल बसू शकेल एवढ्या अंतरावरती बसतात कायम बर कारण की द किड हॅज बिकम अ सिम्पल की आमच्यामध्ये थोडस डिस्टन्स पाहिजे hmm. म्हणजे पब्लिकमध्ये कुठे गेलं तर मुलाला मध्ये बसवायचं म्हणजे चान्सेस नाही काही इकडे तिकडे हात लावायचा अँड युजली युजली म्हणते पण नॉट नेसेसरली की ते त्या स्त्रीचं रिक्वायरमेंट असतं ते दुर्बसा मला हात लावला की सारखं त्यांना तेच हवं असतं हे विसरून गेलेले असतात की त्यांना पण टचची तेवढीच गरज असते ती भूक जी असते टचची फक्त पुरुषाला नसते तर स्त्रीला पण असते पण ती मागू शकत नाही कारण की तिच्याकडे मागायची वोकॅब्युलरी नसते म्हणून ट्रेनिंग करताना टचच्या बद्दल ट्रेनिंग करताना हँड टचिंगची सुरुवात होते मग हँड टचिंग म्हणजे फर्स्ट हँड होल्डिंग असतं फक्त हँड होल्डिंग मग सेकंड स्टेप असते हँड स्ट्रोकिंग किंवा हँड मसाज म्हणजे फक्त हाताचंच मसाज करायचं मग त्यावेळेला ड्राय हँड्सनी हँड मसाज करायचं किंवा मग टॅल्कम पावडर घेऊन हँड मसाज करायचं किंवा मग ऑइल्स किंवा मध्ये काहीतरी क्रीम घेऊन हँड मसाज करून फक्त हाताला एक्सप्लोअर करायचं असं सुरुवात होते मग सेकंड नेक्स्ट स्टेप जी असते जी अजून सेन्च्युअल असते ती फूट मसाजची असते एकमेकांना फूट मसाज देणं म्हणजे जिथे फुल्ली क्लोद्ड तुम्ही तरीसुद्धा टचचं प्लेजर घेऊ शकता मग एक तिसरा एपिसोड असा असतो की हो तुम्ही जेव्हा फिरायला जाता तेव्हा इतक्या जवळ चाला की तुमचं अंग एकमेकांना ब्रश होतं इतक्या सिंपल सिंपल, सिंपल स्टेप्सनी आपण सुरुवात करतो किंवा फॉर एक्झाम्पल ह्या आठवड्यामध्ये एक टास्क असा आहे की तुम्हाला दोघांना मॉलमध्ये किंवा शॉपिंगला जायचं आहे आणि तिथे कमीत कमी पाच मिनटं हँडहोल्डिंग करायचं आहे सो दिस इज नॉट जस्ट मसाज पण ॲक्च्युली टच इन्क्लूड करणं रिलेशनशिपमध्ये ही ह्याची सुरुवात असू शकते आता ते कपल कुठल्या स्टेजला कम्फर्टेबल आहेत किंवा त्यांचा जो राग आहे किंवा जे इमोशनल चार्ज आहे तो कुठपर्यंत कमी होतो काउन्सलिंगनी किंवा अंडरस्टँडिंग किंवा डायलॉगनी कम्युनिकेशननी त्याप्रमाणे हे जे टच आहे त्याची इंटेन्सिटी आणि ड्युरेशन आपण थेरपीमध्ये वाढवतो तर जे जनरल पॉप्युलेशन असेल सपोज जे, जे जी नवीन कपल्स असतात त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही कसं टच करायचं कारण काय ते जे हॉर्मोन्स असतात किंवा जे केमिकल्स असतात न्यूरोकेमिकल्स असतात ते ऑटोमॅटिकली तुम्हाला ड्राईव्ह करतात टच करायला पण ज्या कपल्सना अजिबातच फॅमिलियॅरिटी नसते त्यांनी अगदी बेसिकपासून सुरुवात करायला काय हरकत नसते की बेसिक हँड टचिंग आणि हँड टचिंग इतक्या अटेन्शननी करायचं की त्याचे टेक्स्चर सर्फेस टेम्परेचर हाताचे बोटाचे आकार म्हणजे तुम्ही फुल फोकस देऊन कसं टच करता ह्याच्यावरती पण महत्त्व असतं दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा आपण हे बेसिक टचिंग करतो तेव्हा आपण इंटेन्शन क्लिअर पाहिजे की आपण का करतोय हे ह्याची ट्रान्सपेरन्सी त्या कपलमध्ये आली तर मग त्या टचला जास्त महत्त्वाचं असतं महत्त्व असतं फॉर एक्झाम्पल मी जेव्हा शिकवतो तेव्हा तेव्हा ठीक आहे तुम्ही हँड टचिंग करणार आहात ना तर तुम्ही एकमेकांना एक्सप्रेस करायचं आहे हो की ह्या स्केड्युलमध्ये आपण आज या वेळेला इतक्या वेळेसाठी आपण हँड टचिंगचा एक्सरसाइज करणार आहोत जसं आम्ही सांगितलं होतं तर इंटेन्शन काय आहे ती आपल्याला एकमेकांचे हात एक्सप्लोअर करायचे त्या टचचं सेन्सेशन कसं फील होतं ते एक्सप्लोअर करायचं आहे आणि आपण जे कम्युनिकेट करतोय त्यात त्याला फुल्ली प्रेझेंट राहणं हा एक्सरसाइज आहे त्यामुळे सुरुवात करायला जेणे त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात सिम्पल फक्तच हँड होल्डिंग आहे फेमिलिअरिटी वाढवण्यासाठी आहे कम्फर्ट वाढवण्यासाठी आहे किंवा डायरेक्टली थेरप्युटिक अप्रोच आणि थिंकिंग आणि कम्युनिकेशनमध्ये इम्प्रुव्हमेंटसाठी इंटेन्शन सेटिंग आहे बिईंग प्रेझेंट आहे एक्सप्लोरेशन आहे आणि टचचं सेन्शुअल न होता टचचं कम्युनिकेशनमध्ये रूपांतर करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं मग मॅडम हे बोलताना उल्लेख येतोय की सेक्शुअल टच आणि नॉन सेक्शुअल म्हणजे मसाजमध्ये पण ते प्रकार पडत असावेत का आणि त्यातला फरक काय नेमका म्हणजे तो ती थिन लाईन जर असेल तर ती बाउंड्री कशी सांभाळायची ह्या दोन प्रश्न तुम्ही विचारले नंबर वन सेक्शुअल आणि नॉन सेक्शुअल टच सेन्शुअल टच आणि नॉन सेन्शुअल टच आणि बाउंड्रीज आता बाउंड्रीजचा आपण सेकंड घेऊया फर्स्ट आहे फरक काय आहे तर फरक पडतो इंटेन्शनमध्ये तुमचा गोल काय त्या मसाजमध्ये एक दुसऱ्याला अराऊज करणं हा जर गोल असला तो तर तो तुम्ही एरोजिनस झोनला टच केलं किंवा नाही केलं तरीसुद्धा तो सेन्शुअल टच होतो सेक्शुअल टचिंग आणि सेन्शुअल टचिंगमध्ये फरक असतो की सेक्शुअल टचिंग डिलिबरेट असतं आणि तो जास्त करून इरोजिनस झोन्सवरती फोकस्ड असतो म्हणजे ब्रेस्ट्स आणि वरती जेव्हा फोकस असतं बटक्सवरती फोकस असतं तो जास्त करून सेक्शुअल टच म्हणता येतो सेन्शुअल टचमध्ये इतर इरोजिनस ला इन्क्लूड केलं जातं फॉर एक्झाम्पल केसाला डोळ्याच्या भोवती गाल आहेत कान आहेत ओठ आहेत मान आहे हाताचे साईड्स आहेत वेस्टचे आहे, वेस्ट साईड्स आहेत इनर्थ हाईज आहेत फीट आहेत हे सगळे सेन्शुअल टचेसमध्ये आपण इन्क्लूड करतो सेन्शुअल टचिंग सेक्शुअल टचिंगकडे ऑफन घेऊन जात असतं कपल्सना नॉन सेन्च्युअल नॉन सेक्शुअल टच जो असतो त्याच्यामध्ये इंटेन्शनमध्ये फरक पडतो की आपण फॉर एक्झाम्पल पुढे जाऊन आपण सेन्सेट फोकसबद्दल बोलूयात पण जेव्हा आपण कपल्स इंटरॅक्शनमध्ये बोलत असतो जर नॉन सेक्शुअल टचिंग नॉन सेन्शुअल टचिंग जर म्हणत असलो तर फुल बॉडी टचिंग आणि मसाज ह्या दोन्हीमध्ये प्रत्येक बॉडी पार्टला इक्वल अटेन्शन दिलं जातं फॉर एक्झाम्पल जरी तुम्ही केसाला हात लावत असला तरी हां मी केसाला खूप सेंच्युअली टच करणार आहे म्हणून मी जास्त वेळ हेड मसाज देणार आहे आणि मग तितका वेळ मी पाठीला नाही देणार किंवा तितका वेळ मी पायाला नाही देणार मी फक्त केसावरतीच फोकस करणार किंवा गालावरतीच करणार तर असं नसतं मग जेव्हा नॉन सेक्शुअल नॉन सेन्च्युअल टचिंग असतं तेव्हा सगळ्या बॉडी पार्टना इक्वल इम्पॉर्टन्स दिलेलं जातं आणि त्याच्यामध्ये सगळ्या टचेसची व्हरायटी येते मग फॉर्म टच असतं लाईट टच असतं स्ट्रोक्स असतात मसल मसाजिंग असतं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे यू कॅन ऑइल्स यूज केले जातात किंवा टॅल्कम पावडर किंवा ड्राय मसाज असतं कधी कधी फुल्ली क्लोद्ड ह्याच्यामध्ये सुद्धा नॉन सेक्शुअल नॉन सेक्शुअल मसाज कर केलं जाऊ शकतं तसंच जेव्हा त्याचं इंटेन्शन चेंज होतं तोच मसाज सेन्शुअल आणि सेक्शुअलमधले बदलू शकतो इवन इफ तो पर्सन फुल्ली क्लोद्ड आहे ओके सो जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते इंटेन्शन की कपल्स जे इंटेन्शन आहे ते काय आहे मग पुढचा जो मुद्दा आहे बाउंड्रीजचा तो ह्या इंटेन्शनशी निगडीत आहे बाउंड्री सेटिंग इतकी महत्वाची असते कुठली इवन मॅरिड कपल्समध्ये कारण काय नाही तर त्या पहिल्या कपलसारखं होतं की काय म्हणजे कधी बघावं कुठेही हात लावत असतात तर आपलं आपली ॲक्शन जी आहे ती आपल्या कपलवर आपल्या पार्टनरवरती काय इफेक्ट क्रिएट करते ते पण कम्युनिकेशनच आहे ना मी जरी माझं इंटेन्शन खूप असलं की हां मला प्रेम दाखवायचं आहे म्हणून मी मला वाटतं की तू खूप अट्रॅक्टिव्ह आहेस म्हणून मी तुला इकडे तिकडे हात लावतो बघ ना म्हणजे यू शुड बी ग्रेटफुल दॅट आय फाइंड यू सो सेक्च्युली अट्रॅक्टिव्ह की मी कधीही तुला हात लावतो हे जे इंटेन्शन आहे हे दुसऱ्या पर्सनला पुट डाऊन करतं इन्फिरियर समजतं किंवा डिसरिस्पेक्टफुल समजू जाऊ शक समजलं जाऊ शकतं कारण काय ते विदाउट कन्सेंट केलेलं असते किंवा त्या पर्सनला ते डिसअग्रिएबल आहे कारण की ती तिचं रिॲक्शन काय असते की मला बेडरूममध्ये पण हात लावू नका मला आवडत नाही आहे की तेव्हा तुम्ही उगीच मला हात लावलं तर त्यामुळे माझी चिडचिड चेड़ होते किंवा मला नको वाटतं आणि ऍक्च्युअली हा फरक स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जास्त बघायला मिळतो कारण काय स्त्रियांचे जे हॉर्मोन्स असतात ते एका दिवसात सुद्धा बदलत असतात सकाळ संध्याकाळ त्याची पुरुषांना कल्पना पण नसते कारण की त्यांच्या मेंदूवरती जो टेस्टॉस्ट्रोनचा इफेक्ट असतो तो बहुत करून खूप स्टडी असतो व्हॅरॅज महिलांमध्ये स्त्रियांमध्ये त्यांच्या मेंदूवरती हो होणाऱ्या हॉर्मोनचा जो परिणाम असतो तो नुसत्या सायकलमध्ये बदलत नसतो तो सकाळ संध्याकाळ पण बदलत असतो कारण की त्या हॉर्मोनचे पल्सेस बदलत असतात मग असं जर असलं तर त्या स्त्रीला एका वेळेला आवडणारा टच दुसऱ्या वेळेला नको असलेला पण असू शकतो आणि ह्या एस्पेशली ब्रेस्टवरती किंवा पोटावरती किंवा डोक्यावरती हात लावल्याने समजला जातो खूप बायका कंप्लेन करतात की, की, की माझं प्री मेन्स्ट्रोलच्या वेळेला ब्रेस्ट खूप टेंडर असतात तिथे मला हात लावलेला नको असतो किंवा प्री मेन्स्ट्रली क्लिटरस खूप सेन्सिटिव असतं जेनेटल मसाजबद्दल जेव्हा आपण बोलू किंवा मला मायग्रेन असताना मला डोक्याला हात लावलेलं चालत नाही तर ह्या वेळेला इंटेन्शन आणि कन्सेंट त्या बाउंड्रीमध्ये खूप महत्त्वाचे ठरतात स्त्रियांना बाउंड्री सेटिंग जास्ती गरजेची असते पुरुषांना पण असते पण स्त्रियांना जास्त गरजेची असते कारण काय बदल त्यांच्या शरीरामध्ये घडत असतात इतक्या लेवलवरती की त्या टचचा इफेक्ट त्यांना माहिती असतो की तो चांगला असणार आहे का वाईट असणार आहे मग ती स्त्री कशी बाउंड्री सेटिंग करू शकेल नंबर वन तिला तिची बॉडी ओळखता आली पाहिजे की माझ्या सायकलमध्ये किंवा माझ्या शरीरामध्ये सकाळ संध्याकाळमध्ये मी जेव्हा थकलेली असते किंवा मी आंघोळ करत असते किंवा जेव्हा मी मे बी ब्युटी पार्लरमध्ये जाते तेव्हा जे माझ्या शरीराची सेन्सिटिव्हिटी असते ती कुठल्या टचसाठी कशी असते मग जेव्हा आपल्या पार्टनरबरोबर ती असते तेव्हा ती समजावून सांगू शकते की अशा वेळेला इथे असं तुम्ही टच केलं तर हे मला चांगलं वाटतं या अशा वेळेला इथे टच केलं तर ते एवढं चांगलं वाटत नाही किंवा असं मसाज केलं तर एवढं चांगलं वाटत नाही एक अशीच पेशंट होती माझ्याकडे आली होती खूप वर्षापूर्वी तिला ब्रेस्ट टेंडरनेसचा खूप त्रास असायचा अँडोमेट्रिओसिस ब्रेस्ट टेंडरनेस आणि बरेच काय मध्ये त्यांना फर्टिलिटी ट्रीटमेंट चालू होते तेव्हा पण ब्रेस्ट टेंडरनेस, टेंडरनेस खूप असायचं <laughs> तर तिला कुठलाही मसाज चालायचा फक्त ब्रेस्टला हात लावू नका तर हे जी त्यांच्या दोघांमध्ये जोपर्यंत ती क्लॅरिटी आली नाही बाउंड्रीजची hmm. की तुम्ही इथे इथे टच केलं तर मला ॲक्सेप्टेबल आहे किंवा हे मला अराउजिंग आहे पण इथे इथे टच केलं की मी टर्न ऑफ होते आणि हे आपण इरोजिनस झोन्सच्या अभ्यासात शिकलेलो की प्रत्येक पर्सनसाठी प्रत्येक इरोजिजिनस झोन हे वेगवेगळे असू शकतात आणि त्याच व्यक्तीमध्ये डिपेंडिंग ऑन द सायकल डिपेंडिंग ऑन झोप कशी झाली आहे स्ट्रेस कसा आहे त्याच इरॉजिनस झोनची जी सेन्सिटिव्हिटी असते ती पण चेंज होऊ शकते तर महत्त्वाचं काय आहे मग कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे कपल्समध्ये की हे चांगलं वाटतं हे अजून कर हे एवढं चांगलं नाही वाटत हे कमी कर किंवा ह्याची इंटेन्सिटी वाढव किंवा ह्याचं स्पीड वाढव किंवा प्रेशर वाढव हो, किंवा कमी कर ह्याला म्हणतात मग इंटेन्शन आणि बाउंड्री सेटिंगच्या आतमधले न्युआन्सेस की कसं एक्सप्लेन करायचं पार्टनरला की काय आपल्याला आवडतं आणि काय नाही नॉन थ्रेटनिंग नॉन क्रिटिकल नॉन जजमेंटल नॉन शेमिंग अशा पद्धतीने की समोरच्या माणसाला वाईट नाही वाटलं पाहिजे की आपण फीडबॅक देतोय फीडबॅक देणं आणि घेणं ह्याच्यामध्ये पण इक्वॉलिटी जेव्हा येते तेव्हा मा मग आपलं बाउंड्री सेटिंग जास्ती फॉर्म होतो पण तुम्ही म्हणताय तोच मुद्दा आहे की ते क्लिअर कट कम्युनिकेशन पाहिजे पार्टनर सोबत किंवा मग हे बोलून कसं दाखवायचं ते बोलण्याची पण लाज वाटते बऱ्याचदा का पण त्याच्यासाठी म्हणूनच आपण जेव्हा फीडबॅक बद्दल बोलत असतो तेव्हा हे म्हणणं खूप क्रिटिकल असतं की नेगेटिव्ह फीडबॅक देणं फीडबॅक नसतं <laughs> सगळ्यांना वाटतं की फीडबॅक देणं म्हणजे काहीतरी खोटंच काढली पाहिजे नाही चा पॉझिटिव्ह फीडबॅक देणं ऍक्च्युली जास्त महत्वाचं असतं की की हां हे खूप छान होतं माहिती का हे इतकं मस्त होतं मला असं म्हणजे अजून हे असं अजून केलं तर अजून छान होईल का आणि मग अच्छा आपण हे पण वेगळं करून बघितलं तर तीच गोष्ट पॉझिटिव्हली अपलिफ्टिंग मोटिवेशनल पद्धतीने करता येते आपल्याला एक चुकीची समजूत आहे आपल्या कल्चरमध्ये की फीडबॅक देणं म्हणजे चुका काढणं <laughs> परवाच एक कपल आले होते ते टचिंगमध्ये मी नेहमी सांगत असतो तिला की तुला काय नाही आवडलं मला लगेच सांगत जा म्हटलं असं कशाला मुद्दा <laughs> होऊन म्हणायचं बायका किंवा कुठलेच आपण ह्युमन बिइंग आपली टेंडन्सी असते नेगेटिव्ह आधी शोधायची असा प्रश्न बदलून विचारला तर अरे तुला नक्की काय आवडलं सांग हे मी जास्त करू का काय जास्त करू मी कसं बदलू हे म्हणजे तुला अजून अराउजिंग होईल मी असं वेगळं काय करू शकतो ज्याच्यामुळे तू अजून टर्न ऑन होशील मग जा जा ती स्त्री जी असते किंवा तो पुरुष जो असतो तो जास्त मोटिवेट होतो की हां अच्छा त्यांनी तिथे मला हात लावला होता ना तिथे मसाज केलं होतं मी स्वतःला करून बघू का म्हणजे कसं वाटतंय हां पण त्यांनी केलं की खूप वेगळंच फिलिंग होतं माहिती का असे जे एक्सप्रेशन असतात जे ऐकायला मिळतात एकमेकांकडनं मग ते तुम्हाला तो एपिसोड रिपीट करायची जी शक्यता असते ती वाढलेली असते कम्पेर्ड टू तुला काय नाही आवडलं नक्की सांग बरं काय कुठे इकडं दुखलं तिकडं मला तुला दुखवायचं नाही आहे म्हणताना म्हणायचं मला दुखवायचं नाही आहे मग सारखं विचारायचं की कुठं दुखतंय कुठं दुखतंय कुठं दुखतंय मग आठवतं काय त्यांनी तिथं आलं फक्त दुखलं होतं बरं का तिथं दुखलं होतं मग इथं दुखलं होतं मग सतरा ठिकाणी दुखलेलंच आठवतं सो आपण प्रश्न कसा विचारतो आपल्या पार्टनरला ह्याच्यावरती पण अवलंबून असतं की ते आपल्याला कसं एनकरेज करतील आणि सांगतील आपल्याला जो फीडबॅक हवा आहे जो आपल्याला एन्करेज करतो मोटिवेट करतो त्या मसाज मध्ये त्या कपल इंटरॅक्शनमध्ये मध्ये त्या टचला जास्त एंगेज करण्यासाठी मोटिवेट करतो प्रश्न विचारावे अगदी मॅडम जननेंद्रियांना मसाज करताना काय काळजी घ्यायला हवी तसंच पार्टनरला तिथे स्पर्श करण्याचा संकोच वाटत असेल तर काय करावं ऍक्च्युली जेनेटल टचिंग हा पुढचा टचिंग किंवा पुढच्या मसाजची स्टेज असते की आपण अस्युम करतो की बाय द टाइम कुठले कपल्स जेनेटल टचिंगवरती आलेले असतात किंवा जेनेटल मसाजपर्यंत पोहोचलेले असतात तोपर्यंत त्यांनी बाकीच्या बॉडीला हँडल करायला शिकलेलं असतंय जिथे आपण बघतो की, परें तो परें तो परें तो की ते डायरेक्टली जेनेटल टचिंगला जातात तिथे अँगर आणि रिझेंटमेंट असायची शक्यता जास्त असते त्यामुळे माझं सजेशन आहे कपल्सने की डायरेक्टली जेनेटल मसाज किंवा जेनेटल टचिंगला न जाता बाकीच्या शरीराला बाकी हो आधी इन्क्लूड करावं बाकीच्या एरोजिनस झोन्सला मसाज जास्त करावा आणि मग जेनेटल टचिंगला यावं आणि जेनेटल मसाज करावं आता जेव्हा आपण जेनेटल मसाजच्याबद्दल बोलतो तेव्हा त्या अनॅटमीचं म्हणजे त्या अनॅटमी आणि फिजिओलॉजीची तर नॉलेज असणं आणि अंडरस्टँडिंग असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचं सपोज ती स्त्री असली तर तिने आधी स्वतःचे जेनेटल्स एक्सप्लोअर करणं पण तितकंच महत्वाचं आहे ठर थार, हे ठरवण्यासाठी की कुठे सगळं ठीक आहे ना कुठे हात लावले की कसं सेन्सेशन येतं ते ॲक्सेप्टेबल आहे ना मग इथे हात लावले तर ह्याचं प्रेशर इतकं पाहिजे ह्याची फ्रिक्वेन्सी इतकी पाहिजे क्लेटरसला असा हात लावला पाहिजे व आजूबाजूला मसल्स आहेत ते असे हात लावले ला पाहिजेत मग जेव्हा पुरुषांच्या बद्दल तेव्हा त्यांना डिस्कवर केलं पाहिजे की त्यांची टेस्टिकल्स किती सेन्सिटिव्ह आहेत त्यांचं पेनिस किती सेन्सिटिव्ह आहे जे इनर थाइज आहेत ते किती सेन्सिटिव्ह आहे हे सगळे जे अनॅटॉमिकल एरियाज आहे त्या प्रत्येक व्यक्तीनी स्वतःला एक्झामिन करून ठरवलं पाहिजे की कुठे कुठं काही असं नाही आहे ना जिथे दुखतं आहे किंवा अनकम्फर्टेबल आहे मग एकमेकांना टच करायच्या आधी हे एक्सप्लोरेशनचे जे कम्युनिकेशन आहे ते पण केलं जात फॉर एक्झाम्पल जेव्हा मी सेक्स थेरपी करते तेव्हा थे, एक स्टेज अशी असते जिथे कपल्स एकमेकांनी स्वतःला एक्सप्लोअर केलेलं डिस्कस करतात की मी जेव्हा इथे हात लावलो ते मला असं सेन्सेशन झालं तसं झालं आणि मग ते एकमेकांना दाखवतात की स्वतःला कसं टच करतात आणि मग जेव्हा ते टचिंग सुरू करतात तेव्हा एक हँड ऑन हँड नावाचा एक प्रकार असतो की ते ॲक्च्युली प्रत्यक्ष स्वतःच्या हातानी पार्टनरला दाखवतात की मला इथे असं टच केलेलं आवडतं मला तिथे तसं टच केलेलं आवडतं त्याचे स्पेसिफिक पोझिशन्स पण सांगितलेले आहेत सेक्स थेरपीमध्ये जनरली जेव्हा आपण मसाज करायला जातो तेव्हा आपण ड्राय हँडनी मसाज करू शकतो आणि आपण ऑइल्स किंवा लुब्रिकंट्स यूज करू शकतो इंटरनल मसाज करतात बरेच वेळेला आपण व्हिडिओज बघतो किंवा इंस्टाग्रामवरती पण काही इन्फ्लुएन्सेस असतात म्हणतात की हां बॅनामध्ये अशा ठिकाणी जी स्पॉटवरती मसाज केलं की ती के ऑर्गॅझमिक होते किंवा इथं केलं की ऑर्गॅजमिक होते पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये हा सिग्निफिकंट फरक असतो पुरुषांच्या ऑर्गॅजमिक स्टेटसला जेनेटल्सचं महत्व खूप असतं एस्पेशली ग्लॅन्सचा आहे पेनिसचा शाफ्ट आहे टेस्टिकल्स आहेत पेरिनियम म्हणजे जी एरिया स्क्रोटम आणि एनसच्या मधली आहे त्या एरियाला स्टिम्युलेट करण्यामध्ये मसाज करण्यामध्ये जे जे सेन्सेशन्स क्रिएट होतात त्याच्यामुळे ऑर्गॅझम लवकर किंवा त्यांना पेल्विक फ्लो कॉन्ट्रॅक्शन्सनी डिले करतात स्त्रियांमध्ये फक्त जेनेटल्स नाही तर एक्स्ट्रा जेनिटल साईट्स पण असतात फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट आहे साईड ऑफ द ब्रेस्ट आहे साईड ऑफ द वेस्ट आहे साईड ऑफ द नेक आहे लिप्स आहेत इयर्स आहे हे हे सगळे जे नर्व्स असतात ते सगळे त्या ऑर्गॅझमिक एक्सपिरियन्समध्ये इन्क्लुडेड असतात त्यामुळे ही गैरसमज करू नये की तुम्ही कुठल्याही स्त्रीचं बाकीचं शरीर इग्नोर करून फक्त जेनेटल मसाजनी किंवा फक्त वजायनल मसाजनी तिला ऑरगॅजम आणू शकता हे महत्त्वाचं आहे की क्लिट्रसचं आणि वजायनाच्या समोरच्या भि वॉलचं म्हणजे जेव्हा आपण थप सपोज थमनी क्लिटरसला मसाज केलं आणि फिंगर्सनी वजायनाच्या आतमध्ये मसाज केलं तर वजायनाच्या फ्रंट वॉलला जे एक कलेक्शन असतं नर्वचं त्याला जी स्पॉट म्हटलं जातं तिथे मसाज केलं की ऑर्गॅझमची पॉसिबिलिटी वाढते पण ती कधीही आयसोलेशनमध्ये नसते सपोज त्या पर्सनला दुसरं काही प्रॉब्लेम्स असतील दुखत असेल किंवा त्रास झालेला असेल तर तो स्विच ऑफ होतो पेन अँग्झायटी फिअर हे सगळे ऑफ स्विचेस आहेत अ तुम्ही कितीही जेनेटल मसाज केलं त्या व्यक्तीला राग असला रिझेंटमेंट असलं पेन असला एक्झायटी असली फिअर असली तर तिला ऑर्गॅझम येणार नाही आणि तो टच प्लेजरेबल होणार नाही तो मसाज प्लेजरेबल होणार नाही मग जेनेटल मसाज स्वतःहून खूप रिलॅक्सिंग असू शकतो का हो कधी तर तो आपण त्याला थेरॅप्युटिक मसाज असं म्हणतो फॉर एक्झाम्पल ज्या पेशंट्सना वॅजनिसमस असतं किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे पेल्विक फ्लोअर खूप टाईट असते व जायनाच्या एन्ट्रन्सचे मसल्स खूप घट्ट असतात तर फिजिओथेरपिस्टकडे पण पेशंटला स्वतः शिकवलं जातं की त्या मसल्सला मसाज करून त्याला रिलॅक्स कसं करता येईल म्हणजे तिथे एंटाकोस्ट व्हायला दुखणार नाही तर जेनेटल मसाजचे रोल्स आणि पर्पजेस चेंज होऊ शकतात कपल इंट्रॅक्शनमध्ये इंडिव्हिज्युअलमध्ये ट्रीटमेंटच्या दृष्टीने की त्या पेल्विक फ्लोर मसल्सला रिलॅक्स कसं करायचं मग आपल्याकडे वेरेस आता आयुर्वेदिक काही जेल्स आहेत लेप आहेत काही ऑइल्स आहेत जे मसल रिलॅक्सेशनमध्ये पण उपयोगी पडतात पेन रिलीफमध्ये उपयोगी पडतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो वापर आहे तो थेरप्युटिक म्हणजे ट्रीटमेंटच्या दृष्टीने पण केला जातो आणि त्यावेळेला पेल्विक फ्लोअर मसाज जेनेटल मसाज इनर थाय मसल्सचा मसाज केला जातो आणि शिकवला जातो ओके मॅडम तुम्ही सांगताय त्यावरून हे जाणवत आहे की मसाज किंवा मालिश करणं पार्टनरला तर ही करण्याची गोष्ट नसून ही सावकाश निवांतपणे करण्याची गोष्ट आहे तर हे सगळं करण्यासाठी एक वातावरण निर्मिती करणंही आवश्यक असतं का आणि ही वातावरण निर्मिती जर आपण म्हणलो तर त्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो हा खूप चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये बरेचसे एलिमेंट्स आहेत आपण एक एक एलिमेंट असा घेऊया जसं आपण आधी म्हणलो ते इंटेन्शन काय आहे त्या मसाजचं रिलॅक्सेशन आहे का पुढे जाऊन ते सेन्च्युअल आणि से, सेक्शुअल इंटरॅक्शन होणार आहे हे इंटरॅक्शन क्रिएट करताना पण ते इंटेन्शन ट्रान्सपेरंट असावं कपल्समध्ये तर फॉर एक्झाम्पल हो आपण जे मसाज करणार आहोत एकमेकांना आज आपण खूप दमून आलोय बरे ट्रेकवरन आलोय खूप दमलोय सगळे मसल मसल्स दुखत आहेत आपण एकमेकांना मसाज करून रिलॅक्स करूया तिथे इंटेन्शन नाहीये की ते सेक्शुअल होणार आहे राईट पण एक ओपननेस मध्ये पाहिजे की हा जर आपल्याला वाटलं ना त्याच्यानंतर करावंस तर मग आपण सेक्सपेंड करूया मग दुसरा भाग असं झाला की हो आज आपल्याला आज आपली डेट नाईट आहे तर आपण मसाजनी सुरू करूया म्हणजे आपण रिलॅक्स होऊ छान आपण वेळ घेऊ हो। तर तिथे मग हे जे अॅटमॉस्फिअर क्रिएट करायचं असतं तो नेक्स्ट स्टेप येतो तुम्ही नुसतंच रिलॅक्सेशनसाठी मसाज करणार आहात किंवा इंटरकोससाठी मसाज करणार आहात तर हे महत्त्वाचे आहे की तुमच्यासाठी प्रायव्हसी असायला पाहिजे मग रिलॅक्सेशन जर महत्त्वाचं असलं तरीसुद्धा आणि सेंच्युअल असणार असलं तरीसुद्धा तुम्ही डिस्टर्ब कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आहे अचानक बेल वाजून ॲमेझॉनची डिलिव्हरी नाही येणार ना आहे किंवा <laughs> कुठलं तरी मला मला थोडंसं दह्याचं विरजन देता का असं विचारलं कोणीतरी येणार नाही तर आपला आपण हसतो पण प्रत्येक कपल मला आहे मा की असं आपण एकदम हिट ऑफ द मोमेंटमध्ये असतो म्हणजे फालतू काहीतरी कारणामुळे ते मोमेंट ब्रेक होतं तर असं नको व्हायला हो ह्याच्यासाठी आपण ती एरिया आपण तो जो टाइम झोन आहे तो प्रोटेक्ट करतो मग आपलं जे ती एन्व्हायरमेंट क्रिएट करताना आपण टर्न्स घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल एकदा एक पार्टनर एकदा दुसऱ्या पार्टनरनी टर्न्स घेणं ते इकडे नेहमीच परवाच एक कपल मी मीच सगळी तयारी करतो ती कधीच काय करत नाही पण मी उद्बत्ती लावली होती तर ही इक्वालिटी आहे ती रूम तयार करण्यामध्ये इन्व्हिटेशनमध्ये एकमेकांशी बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये इक्वालिटी येऊ शकते मग ती रूम सेटअप करणं त्याच्यासाठी तुम्ही काय प्रेपरेशन फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑइल्स वापरणार आहात का क्रीम्स वापरणार आहात का ड्राय हँडचा मसाज करणार तुम्ही फुल्ली क्लोज करणार आहात का नेकेड करणार आहात या सगळ्या गोष्टींचा विचार त्या प्रेपरेशनमध्ये इन्क्लुडेड असतो आणि तो जितका ट्रान्सपरंट असतो तितकं ते एन्जॉयबल होतं मग बेडवरती फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऑइल्स यूज करणार असलात तर ऑइल्सची थोडीशी इन्फॉर्मेशन तरी तुम्हाला असायला पाहिजे की त्या ऑइल्स वेगवेगळे ते अरोमाथेरपी ऑइल्स वापरतो तेव्हा ते प्युअर असले पाहिजेत सिंथेटिक ऑइल्स किंवा आर्टिफिशियल फ्रेग्रन्सेसचे ऑइल वापरू नये खूप खूप माझ्याकडे खूप पेशंट्स असे येतात की ज्यांना आर्टिफिशियल ऑइल्सच्या फ्रेग्रन्सनी हेडेक होतं किंवा मायग्रेन होतं किंवा कधी कधी एक तर पेशंट होती त्याला एपिलेप्सी होती Wow. त्या वासामुळे एपिलेप्सी ट्रिगर झाली होती तिची तर मग हे लक्षात घेणं महत्वाचं की आपण जे प्रॉडक्ट्स आपल्या स्किनवरती वापरतो ते जर आपण खायला तयार नसलो तर ते स्किनवरती वापरू नये कारण की सगळ्यात मोठं ऑर्गन आपल्या शरीराचं आपलं स्किन आहे तर आपण जी काही गोष्ट आपल्या स्किनला अप्लाय करतो ती खूप सेफ असावी ऑरिजिनल असावी प्युअर असावी ह्याची खात्री करून घ्यावी आपल्याकडे ऑग इंडियामध्ये पण खूप ऑर्गनायझेशन्स आहेत जे सर्टिफाय करतात अशा गोष्टीला पण एकूण एक स्टँडर्ड लक्षात घेण्यासाठी की जर आपण ती खायला तयार नसलो तर ती स्किनवरती लावू नये हे एक स्टँडर्ड रूल खूप सोपं पडतं कुठली प्रॉडक्ट यूज करायला शक्यतो आपण जे खायला तयार असतो ती गोष्ट आपण स्किनवरती लावली तर त्याला ॲलर्जीज वगैरे अशा गोष्टी असायची शक्यता कमी असते मग मसाज करताना ॲक्च्युली मसाज जी टेक्निक आहे ती सुरू करताना त्याच्यामध्ये आपण जेव्हा फुली क्लोद्ड असलो किंवा आपण निकेड असलो सिम्पल जी मसाजसाठी झोपायची पद्धत असते त्याच्यामध्ये वल्नरेबिलिटी असते की आपण पूर्णपणे रिलॅक्स होण्यासाठी मनाचे गार्ड्स कमी केलेले असतात आपण काही प्री मेडिटेट केलेले नसतो म्हणून आपण जेव्हा एक टचर आणि एक टचड असे जेव्हा सब्जेक्ट्स होतो आलटी आळीपाळीने आपण इक्वॉलिटी ठेवणार असलो तर हे लक्षात घेणं पण तितकंच महत्वाचं असतं की त्या एनव्हायरमेंटमध्ये जे काय घडतं ते त्या एन्व्हायरमेंटमध्येच राहील एक बाउंड्री सेटिंग आपण जे म्हणले प्रायव्हसी तिथे आहे आपल्या चुकून काही म्हणलं गेलं किंवा आपण काही व्यक्त केलं त्या रिलॅक्स्ड मोडमध्ये तर ते खूप सिरियसली घ्यायचं नाही ते उगीच नंतर त्याच्यावरनं भांडणं काढतो ते मसाज करताना तू असं काहीतरी म्हणलं होतं ते काय मला आवडलं नाही तर हे ही बाउंड्री सेटिंग पण महत्वाची आहे की ह्या वेळेला इमोशन्स ते इमोशन्स अनफोल्ड झाल्यामुळे किंवा त्या एनवायरमेंटमध्ये स्टिम्युलेट झाल्यामुळे जे काय आपण म्हणतो किंवा वागतो ती पर्सनली घ्यायची नाही ते खूप सिरियसली घ्यायचं नाही आणि त्याचा वापर ह्या एन्व्हायरमेंटच्या बाहेर मॅनिप्युलेशनसाठी करायचं नाही हे बाउंड्री सेटिंग पण खूप महत्त्वाचं असते मग जेव्हा हे डिसाईड केलं जातं तेव्हा तो व्यक्ती रिलॅक्स होऊ शकतो त्या ठिकाणी मग नेक्स्ट आलं की तुम्ही मसाज काय करणार कसं करणार तर फुल बॉडी मसाजमध्ये आपल्या आप बॉडीवरती वेगवेगळे एरियाज असतात जे नॉन एरोजिनस असतात आणि जे एरॉजिनस असतात पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शरीरावरती ह्याचा थोडासा अभ्यास करणं पण गरजेचं असतं मग सपोज जर नॉन सेक्शुअल नॉन सेन्च्युअल मसाज करणं आलं तर जे ब्युटी पार्लरमध्ये किंवा जे इतर लोक मालिश म्हणून करतात त्याला नॉन सेक्श्युअल नॉन सेन्शुअल मसाज असतो तो मसलमधले नॉट्स किंवा जे कडकपणा असतो किंवा जे दुखणं असतं त्याला रिलीव्ह करण्यासाठी गेलेला जो मसाज असतो त्याच्यामध्ये नीडिंग असतं स्ट्रोकिंग असतं मग मुठ धरून आपले जे नक्कलस असतात त्यांनी वापरलेलं असतं किंवा बोटांना असं आटा मळतो किंवा कणिक मळताना जे मूवमेंट असतात ते वापरले जातात किंवा फिगर ऑफ एट आहे किंवा स्विमिंग टेक्निक्स असे खूप सगळे मसाजचे स्ट्रोक्स आहेत जे, जे लोकांना शिकता येतील आणि त्याचं जे डेप्थ आहे किंवा प्रेशर आहे तो त्या व्यक्तीच्या कन्सेंटनी किंवा परमिशननी बदलता येतो वेगवेगळ्या बॉडी हो, पार्ट्सवरती कुठं दुखते किंवा काय सांगा असं आणि जेव्हा ते इक्वली केलं जातं तेव्हा ते, ते खूप रिलॅक्सिंग असा मसाज होऊ शकतो तो फुल बॉडीचा जो असतो तो मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी जॉईंट्सला रिलॅक्स करण्यासाठी असतो मग जेव्हा तो सेन्शुअल होतो आणि सेक्शुअलसाठी जायला लागतो तेव्हा मग इरोजिनस झोन्सवरती जास्त फोकस केलं जातं मग त्याच्यामध्ये सॉफ्ट टच आणि हेवी टच लाईट टच अशा गोष्टींचा वापर जास्त होतो फॉर एक्झाम्पल केसांचं मसाज असते कानाचं मसाज असते मानेचं असते काही सेंच्युअल मसाजेसमध्ये किसिंगपणा इन्क्लूड केलं जातं मग ऑइल्स क्रीम्स मग असे पण काही मसाजेस आहेत किंवा असे पण काही पद्धती आहेत जिथे आपण एडिबल uh, गोष्टींचा वापर करू शकतो फॉर एक्झाम्पल स्क्रब्स आहेत काही शुगर डस्ट आहे हनी डस्ट आहे कधी कधी एस्पेशली बायकांना माहिती असेल आपण पार्लरमध्ये गेलो तर सँडलवूडची पेस्ट वापरली जाते किंवा कधी कधी आपण ॲवोकारडो क्युकंब टमरिक अशा गोष्टी वापरतो चेहऱ्यावरती लावायला किंवा ते बॉडी मसाजसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात ज्या लोकांनी uh, कधी अब्रॉड गेले असतील त्यांनी टर्किश हमाम किंवा केरळ आयुर्वेदिक बाथ किंवा अशा गोष्टींचा जो अनुभव केला आहे त्या गोष्टींचं पण इन्क्लुजन करता येतं सो नॉट नेसेसरी की सगळा मसाज बेडरूम मध्येच व्हायला पाहिजे right. तो बेदिंगच्या वेळेला येऊ शकतो सिम्पल कोकोनट ऑइल मसाज ऑइल मसाज हे कपल्स पण करू शकतो एकमेकांसाठी मग नेक्स्ट स्टेप येते की ती जेनेटल मसाज ला जाऊन मग ती पर्यंत पोहोचते तर ती सेन्शुअल मसाज सेक्शुअल मसाज होण्यासाठी जी परमिशन असते ती त्यावेळेलासुद्धा केली जाऊ शकते म्हणजे दोन्ही कपल्समध्ये एवढं फ्रीडम पाहिजे की हो बस एवढं बस मला मला पुढे नाही जायचं आय एम ओके नाव सो okay so, तेवढी परमिशन पाहिजे दोघांमध्ये की हो मी नाही म्हणलं तर आपल्याला थांबता आलं पाहिजे तर तो, तो एक कॉन्फिडन्स असतो खूप महत्वाचा असतो की जे मी बघते जे सक्सेसफुल कपल्स माझ्याकडे प्रॉब्लेम म्हणून येतात किंवा ज्यांच्यामध्ये सेक्स थेरपी सक्सेसफुल ठरते त्यांच्यामध्ये हा एक मार्कर खूप महत्वाचा असतो की कपल्समध्ये कॉन्फिडन्स असतं की मी जर थांब म्हणलं तर तो माझा माझा पार्टनर थांबतो किंवा थांबते हे जी कॉन्फिडन्स असतो की आपल्याला हवं तसं आपण ते इंटरॅक्शन थांबवू शकतो किंवा पुढे नेऊ शकतो हा खूप महत्वाचा असतो कुठल्याही कपल मसाज मध्ये किंवा कपल मध्ये आणि ही जी बाउंड्री सेटिंग असते ही पण खूप इम्पॉर्टंट असते आणि लास्ट स्टेज म्हणजे की मसाज कम्प्लीट केल्यावरती जे डीप रिलॅक्सेशनची गरज असते ती बहुतेक कपल्स विसरतात ते ऑटोमॅटिकली अस्युम करतात की मसाज संपला म्हणजे इधर सेक्स तरी व्हायला पाहिजे किंवा आपापल्या कामाला लागलं पाहिजे तर असं नाही आहे आपण आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपण सपोज पार्लरमध्ये गेलो बायकांना जास्त माहिती असतं पार्लरमध्ये जाऊन की मसाज केल्यानंतर आपल्याला शांतपणे दहा मिनटं तरी काहीतरी पॅक किंवा काहीतरी लावून सोडलं ला जात ह्याच्यावर आपल्याला माहिती आहे की फुल बॉडी कुठल्याही मसल्सला स्किनला बॉडीला मसाज केल्यानंतर एक वेळ लागतो त्या सगळ्या इमोशन्सला कारण की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्या वेगवेगळ्या स्नायूंमध्ये इमोशन्स पण स्टोर्ड असतात त्या इमोशन्सचं इंटिग्रेशन होणं आपल्या शरीराचं आणि मनाचं हे तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे मसाजला जरी आपण मसाज किंवा मालिश किंवा काही जरी म्हणलं टच म्हणलं तर ते क्लोज केल्यानंतर ते इंटरॅक्शन क्लोज केल्यानंतर त्याला एक बाउंड्री म्हणजे फिनिशिंगची जी बाउंड्री असते ती रेस्ट आणि रिलॅक्सेशन आणि रिकुपरेशनमध्ये असते एक आ, इंटिग्रेशन म्हणा बॉडी आणि माइंडचं ते होणं होणं पण तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे कपल्सनी ह्याच्याकडे पण लक्ष द्यावं की जर ते इंटरकॉसमध्ये एंड झालं तर आफ्टर प्ले महत्त्वाचं आहे जर एंटाकॉस नाही झालं आणि सेंच्युअल मसाजपर्यंतच ते थांबलं तर दोघांनाही वेळ घ्यायला घेणंच गरजेचं आहे की ते इंटिग्रेट आपल्या माइंड आणि बॉडी लेवलला ले ले ते इंटिग्रेट झालं पाहिजे तर थोडा वेळ देऊन मग त्याचं कम्प्लिशन होऊन मग ते थांबावं थँक्यू मॅडम या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण मसाजचे वेगवेगळे प्रकार त्याचे टेक्निक्स आणि त्यासाठी कशी वातावरण निर्मिती करायची आणि प्रत्येक वेळेला मसाजचं कन्क्लुजन हे इंटरकोर्समध्येच व्हायला पाहिलं असं नाही आहे तर त्या बाउंड्रीज कशा सेट करायच्या या सगळ्याविषयी जाणून घेतलं विशेष करून जर लग्नाला ठराविक वर्षं झाली असतील तर नात्यामध्ये जर तोसतोसपणा असेल तर या टचनी वेगळ्या प्रकारच्या स्पर्शांनी तोही दूर करून एक त्यातही वेगळेपणा आणता येऊ शकतो Yes, Betuya episode, interesting Gappa v for Vajana Podcast. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the users or listeners' own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.